ठाणे दहशत मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। और दर्शकों, इस वक्त हम रात के करीबन यहां पर आधी देर रात में आए हैं और यहां पर जो पुलिस भर्ती के लिए, जो यहां पर महाराष्ट्र पुलिस की भर्ती के लिए जो युवा पुलिस कर्मचारियों को यहां पर ट्रेनिंग के तौर पर, एडमिशन के तौर पर बुलाया गया, तो यहां देखो कि कितनी तादाद में यहां पर ये सब यहां पर पुलिस कर्मी के लिए जो तैनात किए गए वहां पर ये किस तरीके से आकर रात गुजार रहे आप देख सकते हैं। और आधी भोर के बाद में ये अपने कैंप को लेकर ट्रेनिंग की तरफ, तो ये जितने भी युवा जो प्रशासन के अंदर जो पुलिस भर्ती के लिए आए हुए आप देख सकते हो। तो दर्शकों, आप देखेंगे सिद्दीक अकबर मस्जिद के अहाते के अंदर यहाँ पर इस तरीके से पुलिस भर्ती के लिए जो आप देख रहे हैं कि आने वाले जो यहाँ पर युवा है, इस तरीके से उनका इंतजाम किया गया। और यहाँ सभी मिलकर जो क्रांति नगर में रहने वाले जो लोग हैं और यहाँ के जो लोग हैं, उन्होंने इन्हें कॉपरेट किया और अच्छे तरीके से इनको यहाँ पर सुरक्षित जितना भी हो सके इनको यहाँ पर संयम रखा है और यहाँ पर इनके इंतजाम में इनको सपोर्ट किया है इन्होंने। काबोडीवर माणूसगी आपले बंधू आलेले आहेत महाराष्ट्रातून आणि ते रस्त्यावर ना राहायला पाहिजे, तर त्यांची व्यवस्थित सोय करण्याचा एक छोटासा आम्ही सहकार्य त्यांना करतोय। पुढील सर्व भविष्यात या तरुणांना पोलीस भरतीत ते यशस्वी व्हावे आणि यशस्वी झाल्यानंतर माणूसगी हीच धर्माचं पालन करून पुढे त्यांनी नागरिकांची सेवा करावी, हीच त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे। ओके नजीबभाई, आताच सिनियर बी आहेत घाटेकर साहेब, त्यांच्याशी तुम्ही बोलत होतात, आणखीन काही टॉयलेटची सुविधा करण्याचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे, काय सुरू आहे? असं आहे, आता 17 तारखेपर्यंत आणि पोलीस प्रशासननी रोजची भरतीच्या एक्झाम घेण्याची संख्या मला वाटतं 2000 घेऊन गेले, त्याच्यामुळे ओढ मोठ्या प्रमाणावर येणार आहे। आणि ही भरती अशी आहे का 17 तारखेपर्यंत प्रोग्राम आहेत, आणि त्याच्यात असं आहे का भरती अशी आहे का आज इथे परीक्षा दिली, उद्या दुसऱ्या कमिशनरेटला जातात, रात्री बेरात्री बिचारे आणि गोरगरीब आपले सर्व बंधू आहेत ते, म्हणून 17 तारखेपर्यंत हे पूर्ण नियोजन आहेत। आज एका वेळी 700 ते 800 लोकांचा जेवणाची व्यवस्था आहे, रात्री बेरात्री जेवणाचा चव पण चांगला आहे मला वाटतं। जेव्हा आपण काय पाहुणे असल्यावर जसं आपण घरी जेवतो आणि जेवण बनवणारे पण हीच पोर आहेत, चांगला स्वच्छता विच्छता राखणारे। आता त्यांनी मागणी केली का लोक जरा वाढत चालली आहे, शौचालयाची व्यवस्था, म्हणजे बाजूला ही मस्जिद आहे, तुम्हाला घेऊन जातो, त्या मस्जिदीची संस्था ही पोरांनी, त्या मस्जिदीतले जेवढे शौचालय, मस्जिदीमधलं शौचालय, तिथलं आंघोळ व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, त्याच्या आवरात झोपण्याची व्यवस्था आहे, त्याच्या लाईट पंखे सर्व उघडून टाकलेत। म्हणजे आमच्या इथे घरांमध्ये जे मोठे मोठे घरं होती, जे खाली होतं, त्यांचे हॉल पण आम्ही भरून टाकलेत, तर कोणाला इथे आत्ता हे नवीन पटांगण आम्ही महापालिकेमार्फत बनवून घेतलं होतं, हे पूर्ण लग्न आणि इतर कार्यक्रम समारंभासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन बंद करून टाकले आहेत। फक्त आपले आलेले पाहुणे आहेत महाराष्ट्रातून, रोजगारासाठी आपल्याकडे आलेत, त्यांना चांगला मनोबल वाढवण्याचा हे राबोडीकरांचा, विशेषतः क्रांतिकरांचा आमचा हे प्रयत्न आहे। आता मागील 15 दिवसापासून इथं पोलीस भरती चालली, पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात तरुण युवक येत आहेत आणि एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ती इथलं तिथलं राहण्यापेक्षा, खरंच मी राबोडीकर ही जी मुलांची इथली जी संस्था यांचे खरंच मनापासून आभार की जे येतात विद्यार्थी त्यांची एवढी चांगली सोय करतायत, जेणेकरून त्यांचंही मनोबल वाढेल आणि उद्याचा त्यांचा परफॉर्मन्स हे सगळ्यात चांगला असेल यासाठी विशेष प्रयत्न करतात। मी यापूर्वी हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।